नाशिक शहरातील उंटांची तस्करीची घटना ताजी असतानाच आता भुसावळ तालुक्यातही उंटांच्या तस्करीची एक घटना घडली. तालुक्यातील वरणगाव पोलीस ठाणे अंतर्गत उंटाची अवैध तस्करी होत असल्याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कुमार आडसूळ यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी हातनूरच्या निर्मनुष्य रस्त्यावर तपासणी चौकी उभारली होती. बुधवारी रात्री 11 सुमारास या भागातून एक आयशर ट्रक क्रमांक CG04NS2005 हा जात असताना पोलिसांनी संशयावरून त्या सांडून तपासणी केली असता आयशर ट्रकमध्ये 12 उंट आढळून आल्याची धक्कादायक माहिती पुढे येते. यापैकी एक उंट या ट्रकमध्येच मृत अवस्थेत आढळून आला. हा ट्रक राजस्थानमधून मध्य प्रदेश मार्गे मालेगाव येथे जात असल्याचे ट्रक चालकांनी सांगितले. पोलिसांनी उंटांना जळगाव येथील बापना गोशाळेत रवाना केले. तर ट्रक चालक भगीरथ वर्मा, मुकेश नायर आणि त्यांचा सहकारी कार्तिक वर्मा हे तिघेही मध्य प्रदेशातील राहणारे असून या ट्रक चालकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन ट्रक जप्त केला आहे. गुरांच्या डॉक्टरांकडून मृत उंटांची तपासणी करण्यात आली आहे. यापूर्वी गायी, म्हशी, बकऱ्या, शेळ्या, गाढव यांची अवैध वाहतूक पाहिली आहे. मात्र उंटांची तस्करी करण्याचा हा प्रकार जळगाव जिल्ह्यात प्रथमच वरणगाव येथे उघडकीस आला आहे. जागर जनसंघसाठी सुमित निकम, भुसावळ.